एकनाथ खडसे यांना दाऊद छोटा शकील गँग कडून धमकी मिळाल्यानं सध्या खळबळ माजल्याचं पाहायला मिळतंय. मुक्ताईनगर पोलिसात खडसे यांनी या संदर्भात फिर्याद सुद्धा दाखल केली आहे. अज्ञात मोबाईल धारकांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि 4 वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून त्यांना दिनांक 15 आणि 16 एप्रिल रोजी फोन करण्यात आल्याची तक्रारीत माहिती सुद्धा देण्यात आली आहे. तर एकनाथ खडसेंना आलेल्या धमकीवर गिरीश महाजन आणि भुजबळांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात. एकनाथ खडसेंना धमकी आली आहे छोटा शकीलच्या नावाने. एकनाथ खडसेंना धमकी आली आहे सांभाळून राहा सगळ्या. आता ते त्या बाबतीत मी काही सांगू शकत नाही. त्यांना वारंवार मला वाटतं मागच्या काळामध्ये फोन यायचे, जाऊच्या धमक्या यायच्या असं ते म्हणतायत. मला काही त्या बाबतीमध्ये माहीत नाही. मला वाटतं ते त्या बाबतीत कारण ते मोठे नेते आहेत त्यामुळे धमके त्यांना मोठ्या येतील. त्यामुळे मला त्या बाबतीमध्ये काही अधिक सांगता येणार नाही. पोलीस यंत्रणा मला वाटतं त्यांनी तक्रार केली असेल तर ते तपास करतील. त्यांनी मुक्ताईनगर पोलिसात तक्रार सुद्धा दाखल केल्याचं पाहायला मिळत आहे.